पृथ्वी आपल्या आसाभोवती म्हणजेच स्वतःभोवती फिरते पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असं म्हणतात तर स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला अक्षय गती असं म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण असं म्हणतात ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते म्हणून या गतीस कक्षीय गती असे म्हणतात पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असतं तेथे सूर्योदय होत असतो या उलट ज्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो ते रेखावृत्त अंधारात जात असत या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असतं ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते सूर्योदय आणि सूर्यास्त दररोज ठराविक वेळीच होतात असं नाही उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर रात्र लहान असते हिवाळ्यात याउलट परिस्थिती असते म्हणजेच दिनमान ऋतूप्रमाणे बदलत असतं त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा एका रेखावृत्तावर सर्वत्र सारख्या नसतात अक्षांशानुसार त्यात बदल होतो परंतु मध्यान्नाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते एका मध्यान्नापासून दुसऱ्या मध्यान्नापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा सुमारे चोवीस तासांचा कालावधी होय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळाला दिन असे म्हणतात आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळाला रात्र असं म्हणतात सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते जसजसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते मध्यान्नाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वात कमी असते सूर्य कल्ल्यानंतर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते आकृतीमध्ये सावल्यांच्या स्थितीचं चित्र दाखवलंय यातील सावल्यांचं निरीक्षण करा सावली केव्हा मोठी आहे आणि केव्हा लहान आहे याची नोंद घ्या सावली ज्यावेळी सर्वात लहान असते ती त्या ठिकाणची मध्यान्नाची वेळ असते त्यावेळी तेथे दुपारचे बारा वाजले असं समजतात या रेखावृत्तावर असलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यावेळी दुपारचे बारा वाजलेले असतात वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्न वेगवेगळ्या वेळी होतं एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्नानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं म्हणतात स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही जेव्हा विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरणं सोयीचं नसतं प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत चार मिनिटांचा फरक पडतो हा चार मिनिटांचा फरक आपल्याला फारसा मोठा वाटणार नाही पण रेखावृत्तीय अंतर जेव्हा जास्त असतं तेव्हा हा फरक वाढत जातो त्यामुळे ज्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त असतो तेथे साधारणत देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ मानली जाते अशा वेळेला प्रमाण वेळ असं म्हणतात आपल्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे जगातील काही देशांचा पूर्व पश्चिम विस्तार खूप मोठा आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने कॅनडा किंवा रशिया यासारख्या देशात एकच प्रमाणवेळ मानणं सोयीचं होत नाही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात चार वेगवेगळ्या मानल्या जातात वेगवेगळ्या देशातील प्रमाणवेळा असतात त्यासाठी त्यांची तुलना जागतिक पातळीवरील एका सर्व मान्य ठिकाणाशी केली जाते ग्रीनिच शहराजवळून जाणारं रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून मानलं आहे त्यामुळे या ठिकाणच्या वेळेनुसार इतर देशांच्या प्रमाणवेळातही फरक सांगितला जातो भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिज वेळेपेक्षा तास तीस तास मिनिटांनी पुढे आहे म्हणजे ग्रीनिजमध्ये सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा भारतात सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे झाले असतील जगाच्या रंगीत नकाशामध्ये ग्रीनिज येथे मध्यान्ह झाली असता इतर रेखावृत्तांवर किती वाजले असतील त्यावेळा घड्याळात दाखवल्या आहेत यावरून वेगवेगळ्या रेखावृत्तांवर वेळेत होणारा फरक शिक्षकांच्या मदतीने जाणून घ्या